जेवणाच्या मेनूमध्ये जर कोरडी भाजी चपाती असेल आणि त्यासोबत अशा प्रकारे छान असं तोंडी लावण्यासाठी थंडगार कैरीचं पण असेल तर प्रत्येकाचं जेवण अगदी पोटभर होईल। हॅलो फ्रेंड, मी तृप्तीज आणि तृप्तीज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। भरपूर जणांना कैरीच्या पण्याची रेसिपी माहिती नाही, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर यूट्यूबला तृप्तीज किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करा। येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर अवश्य क्लिक करा। फेसबुक आणि ट्विटरवर चॅनलला फॉलो करायला विसरू नका। अगदी साधी आणि सोपी झटपट होणारी कैरीच्या पण्याची रेसिपी आहे, त्यासाठी आपल्याला 1/2 किलो कैरी, 1/2 चमचा जिरेपूड, 1/2 चमचा चाट मसाला, चवीनुसार मीठ किंवा काळं मीठ, गरजेनुसार गुळ किंवा साखर आणि थंडगार पाणी लागणार आहे। सर्वप्रथम कैरीचे साल काढून कैरी कापून कुकरला 1 ग्लासभर पाण्यामध्ये वाफवून घ्या। गॅसची फ्लेम मध्यमाच्यावर करून 2 शिट्ट्यांमध्ये कैरी छान वाफली जाते। कैरीमध्ये पाणी वाफवून घेताना जास्त झालं असेल तर पाणी साईडला काढून घ्या आणि तेच पाणी कैरीच्या पण्यामध्ये पुन्हा ॲड करायचं आहे। तर मऊ झालेली कैरीचा गर आपल्याला रवीच्या सहाय्याने किंवा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा। कैरीच्या पण्यामध्ये गुळाचा किंवा साखरेचा वापर करावा। इथे मी गुळाचा वापर केलेला आहे कारण गुळ शरीरासाठी खूप महत्त्वाचा आणि आरोग्यदायी असतो। कैरी आंबट असेल तर त्यानुसार गुळाचा किंवा साखरेचा वापर करावा। कैरीला जर भरपूर प्रमाणामध्ये गर असेल तर 1 लिटर कैरीचं पण साधारणतः तयार होतं। गुळ खिसून घ्या किंवा फोडून टाकला तरी कैरीच्या पण्यामध्ये गुळ व्यवस्थित विरघडला जातो। चवीनुसार मीठ, 1/2 चमचा चाट मसाला आणि 1/2 चमचा जिरेपूड। जिरेपूडमुळे कैरीच्या पण्याला छान अशी चव येते। कैरीचा गर कितपत घट्ट आहे त्यानुसार गरजेनुसार थंडगार पाणी त्यामध्ये एकत्र करून घ्या। कैरीचं पण तुम्हाला अगदीच थंडगार हवं असेल तर पण तयार करून फ्रीजमध्ये ठेवू शकतात। चला तर मग तुम्ही सुद्धा अशा प्रकारे झटपट तयार होणारं स्वादिष्ट आणि आरोग्यासाठी पौष्टिक असलेलं कैरीचं पण नक्की तयार करून बघा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका। येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर अवश्य क्लिक करा। चॅनलवरील व्हिडिओ रेसिपी बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून रेसिपीचा आस्वाद घ्या। पुन्हा भेटूया एखाद्या नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत रेसिपी नक्की ट्राय करा।